नमस्कार, स्वादिष्ट मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उरलेल्या चपात्यापासून कुरकुरे कसे बनवायचे ते बघूया. तर इथे मी 3 चपात्या घेतली आहेत. 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 छोटा चमचा चाट मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. सर्वात आधी आपण काय करूया, तर आता इथे मी या शिळ्या 3 चपात्या उरलेले घेतलेत, तर त्याचा आपण रोल बनवूया. आता प्रत्येक वेळेला आपल्याला म्हणजे शिळ्या चपात्या उरल्या की काय करावं असा प्रश्न पडतो. तर हे कुरकुरे छान चटकदार असे होतात आणि खायला असे बी खाऊ शकता किंवा चहा बरोबर छानच लागतात. असा हा रोल आपण कापून घ्यायचा. जास्त रुंद पट्टे कापण्यापेक्षा थोडे आपण लहानच कापायचे. आता ही कापलेली चपातीचे तुकडे आपण सुटे असे करून घेऊया. आता इथे कढईत मी तेल गरम करायला ठेवलंय. आता तेल छान गरम झालंय. आता आपण ही चपातीचे तुकडे तळून घेऊया. असे थोडे थोडे टाकून छान क्रिस्पी असे तळायचे. हे एकीकडून थोडे कडक झाले तर पलटी करून आपण दुसरीकडून बी तसे कडक करून घेऊया. खूप लाल नाही करायचे. आता ही चपाती छान अशी तळून झालेली आहे. छान सोनेरी कलर असा आलेला आहे आणि जास्त लाल नाही करायचे. आता आपण याच तेल मिठवर काढून घेऊया. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. आता अशीच आपण सर्व चपाती तळून घेऊया. ही सर्व चपाती तळून झालेली आहे आणि याला काही जास्त तेल नाही लागत तळायला. तर आता आपण मसाले टाकूया. मिरची पावडर, चाट मसाला आणि थोडस मीठ आणि हे मिक्स करायचं. आता हे छान मिक्स झालंय. आता हातानेच आपण हे चपातीवर टाकूया. आता हे मसाले टाकून झालंय. आता याला आपण थोडस असं टॉस करूया. हा मसाला सगळीकडे असा चांगला लागेल. उरलेल्या चपातीचे चटपटीत असे कुरकुरे छान बनवून तयार झालेले आहेत. असेही खाऊन बघा, खूप छान लागतात. आणि स्वादिष्ट मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.